या बातमीपत्राचे प्रायोजक आहे येवल्यातील 30 वर्षाची परंपरा असलेले व्यंकटेश शीट्स। आता नवीन जागेत स्थलांतर। आमचा नवीन पत्ता नगर मनमाड रोड येथील हॉटेल सायरा शेजारी जुने बाजार तळ येवला। अयोध्येतील पवित्र शरयू नदीच्या पाण्याने येवला शहरातील साठवण तलाव व 38 गाव पाणी पुरवठा योजनेच्या तलावात कुणाल दराडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। दिनांक 21 जून मंगळवार रोजी युवा सेनेचे विस्तारक आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव युवा नेते कुणाल दराडे हे युवा सेनेचे अध्यक्ष मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत अयोध्या दौऱ्याप्रसंगी गेले असता ते अयोध्याला गेल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये पवित्र शरयू नदीचे तीर्थरूप पाणी आपल्या येवलेकरांना मिळावं या शुद्ध भावनेनं कुणाल दराडे यांनी शरयू नदीचे पाणी आणून अनका येथील महंत परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली यांच्या उपस्थितीमध्ये येवला शहरातील साठवण तलाव 38 गाव पाणी पुरवठा योजनेच्या तलावात जलपूजन व जलाभिषेक करून हे पाणी तलावाला अर्पण केले आहे। या प्रसंगी अंक येथील महंत परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली हरिभक्तपरायण विठ्ठल शेलार डॉक्टर सुधीर जाधव दत्तात्रय वैद्य विजय गोसावी मकरंद तक्ते संजय शिंदे कुलकर्णी गुरु प्रशांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15 तारखेला आदित्य साहेबांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी व शेरू नदीचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी शेरू नदीचं आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन त्या ठिकाणी जलपूजन केलं आणि त्यानंतर मला अशी जाणीव झाली की आज आपण अयोध्याला या ठिकाणी आलो आहे आणि शेरू नदीचं दर्शन आपण घेतो आहे, परंतु येवला तालुक्यातील तमाम जनता या ठिकाणी सर्व येऊ शकत नाही आणि म्हणून हे अमृत आपण जर आपल्याबरोबर जर घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी येवला शहराला जे पाणी देण्याचं काम जे करतं त्या तलावामध्ये जर ते अमृत आपण त्या ठिकाणी टाकलं, त्याचबरोबर 38 गाव पाणी पुरवठा या ठिकाणी देखील आपण हे अमृत म्हणून त्या ठिकाणी जर पाणी टाकून त्याचं पूजन जर केलं तर याच्यापेक्षा पवित्र काम काय। पॅनासी हॉस्पिटल मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासी हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासी हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे।